गडावरचा हा दुसरा दरवाजा आहे, त्याच्यावर काही लॉकडाऊनमुळे पत्रे लावून ठेवले होते लोक येऊ नये म्हणून, ते अजून तसेच एक पत्र काढलं ज्याच्यातून आज जायचं येतं. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे फिरस्ता. भटकंती राजधानीची भाग दुसरा आपण पाहत आहात. आज माझ्यासोबत परत आपले मित्र आहेतच. येताना वरंदे घाटामधून भरपूर पाऊस लागला, त्यामुळं काहीसा निरुत्साह झाला होता, दरड कोसळल्या होत्या. 2 महिन्यापूर्वी कोसळली, परंतु आत्ताही त्याचं काम चालू आहे. वन साईडच रस्ता चालू आहे. येताना भरपूर प्रमाणात पाऊस लागला, त्यानंतर एका ठिकाणी मंदिरात झोपलो आणि मग सकाळी परत राजगडाच्या दिशेने आलो. गडाच्या या भागावर तुम्ही पाहता ही सर्व तटबंदी आहे आणि त्याचसमोर आपल्याला पाठीमागं दिसतं तो समोरचा आहे तोरणा, म्हणजेच गरुडाचं घरटं आणि स्वराज्यात घेतला गेलेला पहिला किल्ला, जी ज्या ठिकाणी स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं गेलं तोच तो हा समोर तोरणा. समोर जे दिसते ती झुंजार माची आणि या साईडनी आहे ती बुदला माची. बहुतांशी जण अनेक जण राजगड ती तोरणा रूट करत असतात, रेंज ट्रेक करतात, तर या साईडनी उतरून संजीवनी माचीवरून उतरून तिथून पुढं जाऊन मग नंतर बुदला माचीवर वर जातात आणि आपला ट्रेक पूर्ण करतात. आता आपण चाललो आहे सुवेळा माचीकडं. मागील 3 वर्षापूर्वी आपण एकदा सुवेळा राजगड केला होता एका वेगळ्या टीमसोबत, त्यानंतर आता आपण एकदा परत करतो आहे.
माझ्यासमोर पाहत आहे ते आहे हत्ती पस्तर, जे राजगडावरचं प्रसिद्ध असं ठिकाण आहे. याच्यामध्येच एक नेडा आहे, हा हत्तीसारखा विशालकाय दगड आहे ज्याचा आकार लांबून पाहिला तर प्रथम दर्शनी हत्तीसारखा दिसतो. आता आपण संजीवनी माचीच्या ह्या अशा निमृत्या भागातून चाललो आहे. माचीला वरतून एक पाहण्यासाठी बुरुज आहे, त्याच्यानंतर हा खालच्या बुरुजातून एक रस्ता आहे ज्याला पार करून आपण आता पुढं चाललो आहे आपल्या मेन ठिकाणाकडे, जिथं शेवटचा बुरुज आहे संजीवनी माचीचा. तिकडं चालण्याच्या पाठीमागं पाहताय अशी विस्तृत अशी ही अशी प्रचंड मोठी आणि निमुळती असलेली ह्या ही राजगडावरची माची आहे. राजगडावर एकूण 3 माच्या आहेत, त्याच्यापैकी ही एक आहे. आत्ताच तुम्ही जसं पाहिलं होतं की गडावर आज 2 दिवसापासून तसं आम्हाला रायगडावर पाऊस नाही मिळाला, पण राजगडावरही नव्हता आणि आत्ता पाऊस होऊन गेला आणि त्यानंतर धुकंनी पूर्ण दाटलं होतं. आता परत थोडं भरून आलं, परंतु मला नाही वाटत की आता पडेल किंवा जास्ती पाऊस येईल, हे असं सारखं चालू आहे आज. त्यामुळं आज थोडंसं धुकट वातावरण आहे, त्यामुळं इथं जाऊनही आपल्याला काही पाहता येईल की नाही, शक्यता फार कमी आहे. या माचीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या माचीच्या 2 भाग केलेले, याला एक वेगळ्या एक बुरुजाची अजून तटबंदी केलेली आहे, जेणेकरून जरी त्याच्यावर हमला झाला तर एक भिंतीचं नुकसान होऊ शकतं तोफेच्या गोळ्याने, परंतु दुसरी भिंत तरी शाबूत राहील. वरच्या भागात पहा, माझ्यासमोर इथं तुम्हाला दिसतं आहे परत धुकं साठू राहिलं आहे आणि या बाजूने सर्व परत उघडं झालं आहे, ऊन पडतं आहे. कदाचित आता इथंही ऊन येईल असं मलाही वाटतंय. हा ब्लॉग पाहताना मला वाटतं एक जण थोडाफार नाराज होऊ शकतो,
तो म्हणजे आमचे मित्र सुनील पाटील। खरं तर आमचा खूप दिवसापासून प्लॅन होता की आम्ही यावं आणि एकत्र ट्रेक करावं, परंतु हा ट्रेक थोडासा वेगळा होता। जवळपास आम्ही दोन रात्री समजा आम्ही बाहेर आहेत, आणि एक आम्ही जे चारच मित्र आहोत त्याच्यामुळे आमचं एक वेगळ्या प्रकारचं बॉन्डिंग आहे। त्याच्यामध्ये अजून एखादा कोणी आणणं थोडंसं हे झालं असतं, त्यामुळं त्यांना मी आणू नाही शकलो। तर सुनील पाटील, आपण नक्कीच पुढच्या वेळेस नक्की जाऊ। आता मी तुमच्या पुण्यात आलो आणि तुम्हाला घेऊन नाही आलं, याबद्दल कदाचित तुम्ही नाराज होताल, तर नाराज होऊ नका, आपण नक्कीच पुढं जाऊन ट्रेक करूयात सोबत, परंतु यावेळेस ते शक्य नाही झालं। गरजो मेघारे मरसो वेगारे झालं आणि पळायला लागलो आम्हाला। आज तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण की बहुतांशी असं होतं आहे की आपण सर्वजण व्हिडिओ पाहतात आहे परंतु चॅनलला सबस्क्राईबच करत नाही आहेत। थोडासा सपोर्ट करा, तुम्ही तुमच्या या भावाला मदत करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। सो आजपुरतं इथंच थांबूया, परत भेटूया एखाद्या अशाच ठिकाणी, एखाद्या गडावर, एखाद्या किल्ल्यावर, कारण की जगण्याचा खरा आनंद गडकिल्ल्यांच्या भटकंतीतच आहे। भेटूया लवकरच। असंच करू हा। सो आज पुरतं इथंच थांबूया। सो